महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही अधिवेशनात पोहोचले आहे. नागपुरात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी धारावी आरक्षण शेतकरी यांच्या मुद्द्याला घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोबतच आदित्य ठाकरेंचंही आगमन झालं आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी पत्रकारांसोबत बोलताना धारावी आरक्षण शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की कुणाचंही आरक्षण न काढता ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना आरक्षण द्या. सोबतच त्यांनी धारावीच्या विकासाबद्दल बोलताना भाष्य केलं की आम्ही धारावीचा विकास मागतो त्यांच्या मित्रांचा विकास नाही असं म्हणून सरकारवर बोचक टीकाही केली. हो नक्की आहे, त्यांच्या मित्राच्या विकासाच्या आड येणारा मोर्चा आहे. आम्ही धारावीकरांचा विकास मागतो आहोत, त्यांच्या मित्राचा विकास नाही. आणि संपूर्ण मुंबई हे एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे अदानीच्या घशात किंवा खिशात घालायची असेल तर ती शिवसेना घालू देणार नाही. जर त्याच्यामध्ये त्यांना मी त्या मोर्चामध्ये मी भाषण करणारच आहे. केवळ मुद्दा धारावी पुरता राहिलेला नाही आहे, धारावीकरांचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण त्याचबरोबरीने TDR ची सक्ती ही जी काही केली जाते ही TDR सक्ती तुम्हाला करता येणार नाही. आणि TDR बँक बनवायची असेल तर त्या बँकेची मालकी सरकारकडे असायला पाहिजे, अदानीकडे नाही. हा एक धारावीचा बद्दल विषय झाला. त्याचबरोबरीने उपनगरामध्ये वीज बिलाचा जो एक प्रश्न आहे त्याही बद्दल आम्ही आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. मोर्चा काढतो वीज बिल, वीज दर म्हणजे प्रचंड बिलं येत आहेत. काल तर मला कोणीतरी भेटलं त्याने सांगितलं की 2 बिलं अशी आली आणि मी तक्रार केल्यानंतर 3रं बिल त्यांनी 0 रकमेचं पाठवलं. तर का नाही ते पहिलं आलं होतं ते आम्ही आता त्याच्यामध्ये सामावून घेतलं. आमच्या काळामध्ये निविदा काढण्यात आलेली नव्हती हे जगजाहीर आहे. त्याच्यामुळे ते जे काही बोलतायत हे त्यांचं त्यांना तरी कळतंय का? कारण रेल्वे लँड ही आम्ही असताना मी स्वतः पियुष गोयलशी बोललो होतो, ती मिळालेली नव्हती. आम्ही त्यावेळेला निविदा काढलेली नव्हती. निविदा काढण्यासाठी आम्ही सहकार्य त्यांना केलं असतं कदाचित, पण त्याच्यात ही जी काही एका व्यक्तीची मालमत्ता मुंबई त्यांची करतायत ही मुंबई आम्ही कोणाला त्यांना आंदण देता येणार नाही. मला मी शिवसेनेची भूमिका मांडलेली आहे आणि त्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांनी महामहिम राष्ट्रपतीजींची पण भेट घेतलेली आहे. आमची मागणी आम्ही केलेली आहे, ती मागणी अशी की सर्व समाजाला ज्यांना ज्यांना आवश्यकता असेल त्यांना आरक्षण द्या. पण ज्यांना दिलेलं आहे त्यांच्या हक्काचं काही न काढता हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. याचा अर्थ असा की आपण इकडे जरूर काय जे ठराव करायचा करा, कारण त्याही वेळेला शिवसेनेने पाठिंबा दिलेलाच होता. आमचं आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे, पण आरक्षण देताना दुसऱ्या कोणाचंही आरक्षण कमी न करता हे आरक्षण द्यावं ही आमची मागणी. त्यांच्यापासून भीती आहे, त्यांच्याबद्दल असे ते आरोप करतायत आणि अशा ह्यासाठी त्यांच्या पण आम्हाला बऱ्याच काढता येतील. तर त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात न जावं, कारण जर केलं तर मग आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबियांच्या सुद्धा ह्यासाठी आम्हाला लावून घ्याव्या लागतील.